हगवन अथवा जुलाब म्हणजे काय? शौच मार्गातून पुन्हा पुन्हा पाण्याप्रमाणे पातळ शौच होणे म्हणजेच जुलाब होय. शरीरात असणाऱ्या वात, पित्त आणि कफमधील असंतुलनामुळे ही समस्या होते. जुलाब झाल्याची लक्षणे पुढील प्रमाणे मी सांगणार आहे. नमस्कार फ्रेंड्स, परत एकदा आपल्या हेल्थ टिप्स मराठी चॅनलमध्ये. पोटासंबंधित असणाऱ्या सामान्य समस्यांमध्ये अतिसार म्हणजेच हगवण किंवा जुलाब याचा देखील समावेश होतो. या समस्येत पुन्हा पुन्हा पातळ शौच होते, ज्यामुळे व्यक्ती कमजोर आणि आजारी होऊ लागतो. या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासाठी हगवण म्हणजेच जुलाबवर घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हे जुलाब बंद होण्यासाठी उपाय आपणास नक्की उपयोगी ठरतील. चला तर मग सुरू करूया. जुलाब झाल्याची लक्षणे: एक, पोटात संकुचन आणि दुखणे. दुसरं, पुन्हा पुन्हा शौचास जाणे. तिसरं, आतड्यांची कार्यप्रणाली कमजोर होणे. चौथा, जर व्हायरस अथवा बॅक्टेरियामुळे जुलाब झाला असेल तर अशा परिस्थितीत ताप, थंडी आणि रक्त असलेली संडास होऊ शकते. आता जुलाबवर घरगुती उपाय बरे काय आहेत? नारळ पाणी. जुलाब बंद होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घरेलू उपायांमध्ये नारळाचं पाणी उपयोगी आहे. जुलाबमुळे शरीरात ग्लुकोज आणि पाण्याची कमतरता होते. नारळाचे पाणी ही कमी भरून काढते, म्हणून ज्या व्यक्तीला जुलाबची समस्या असेल त्याने दिवसातून 1 ते 2 वेळा नारळाचे 1 ग्लास पाणी प्यायलाच हवे. हलक्या जुलाब समस्येत हा उपाय करावा, परंतु जर गंभीर जुलाबमध्ये किडनीची समस्या झाल्यावर याचे सेवन करू नये. दुसरं, लिंबू पाणी. 1 ग्लास ताज्या पाण्यात 1 छोटा चमचा लिंबू रस टाकून सकाळ संध्याकाळ खाली पोट प्यावे. सकाळ संध्याकाळ लिंबू पाणी प्यायल्याने आतड्या मजबूत होतात व वारंवार होणारी संडास आणि जुलाब बंद होतो. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ॲसिड पचनकार्य वाढवते आणि खाल्लेले लवकर पचण्यास सहाय्य करते. दही. दहीला जुलाबची घरगुती दवा मानली जाते. यात असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांना स्वच्छ ठेवण्याचे कार्य करतात. दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे जुलाब करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करतात. म्हणून जर जुलाब व हगवणची समस्या होत असेल तर जेवणानंतर 1 कप दही खावी, शक्यतोवर रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. मीठ, साखर आणि पाणी हे हगवणवर गुणी मानले जाते. हगवणवर पडलेल्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइटची कमतरता होते आणि शरीरातील निर्जलीकरण होते. हगवणमुळे शरीरात झालेले पाण्याचे नुकसान भरून काढण्यासाठी व संडास बंद करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चुटकी मीठ आणि 1 चमचा साखर टाकावी व हे पाणी प्यावे. तुम्ही या पाण्यात 1/2 लिंबूचा रस मिसळू शकता. याशिवाय हगवणवर होत असलेल्या व्यक्तीने दिवसभर फिल्टर आणि उकळलेले पाणीही प्यावे. अतिसार आणि हगवण रोखण्यासाठी अद्रकचा उपयोग केला जातो. अद्रक एक गुणकारी खाद्यपदार्थ आहे, जे शरीराला अँटीबॅक्टेरियल गुणांनी समृद्ध करते. अद्रक पचन संस्थेला संक्रमित करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढते आणि पोटाला आरामही देते. अद्रकचा हा उपाय करण्यासाठी 1 ते 2 चमचा अद्रक रस सोबत 1/2 चमचा मध मिक्स करावे आणि हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा प्यावे. या उपायाने अतिसार तयार करणारे बॅक्टेरिया मारले जातील. आजच्या व्हिडिओतून आपण जाणले की जुलाब होण्याची कारणे काय असतात आणि जुलाबवर घरगुती उपाय का आहेत. तर या व्हिडिओमधून मी सांगितल्याप्रमाणे हे घरगुती उपाय फक्त सामान्य जुलाब व हगवणमध्येच उपयोगी ठरू शकतात, परंतु जर आपली समस्या अधिक झाली असेल तर वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण उपचारात केलेला उशीर आपणास कधीही संकटात टाकू शकतो. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. थँक्यू.